तर सध्याच्या पिझ्झा आणि बर्गरच्या जमान्यात एक धाडसाचं पाऊल साताऱ्यातल्या कराडमध्ये टाकण्यात आलंय. या प्रयोगाचं नाव आहे धपाटा हाऊस. चला तर मग बघूयात या धपाटा हाऊसचा यशस्वी प्रवास. साताऱ्यातल्या कराडमधलं हे धपाटा हाऊस पिझ्झा हाऊस चालतं, पराठा हाऊस चालतं, मग धपाटा हाऊस का चालणार नाही असा विचार राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या मनात आला. काही महिला त्यासाठी एकत्र आल्या आणि 3 वर्षांपूर्वी यशवंत उद्योग समूहाचं हे धपाटा हाऊस सुरू झालं. या धपाटा हाऊसला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की 3 वर्षात धपाटा हाऊसच्या 3 शाखा झाल्या. या धपाटा हाऊसच्या माध्यमातून जवळपास 30 महिलांना रोजगार मिळालाय. इथले गरमागरम धपाटे खाण्यासाठी बऱ्याच वेळा रांग लावावी लागते. जास्त महिलांना काम मिळावं हे एकच स्वप्न उराशी घेऊन आपण यात उतरलेलो आहे की किमान 1-2 वर्षात 1000 महिलांच्या हातालाही काम मिळावं आणि यशवंत उद्योग समूहाचं नाव उंचावलं जावं हा एकमेव हेतू हे कार्य करतो. आम्ही इथं चेष्टा केल्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही जात नाही. गिरायकांच्याकडे गिरायक ही खुशीने आम्हाला सर्व पदार्थ कसे झाले हे सांगतात आणि त्यांचा आनंद हाच आमचा आनंद आहे. धपाटा हा अत्यंत पौष्टिक पदार्थ. धपाटा हाऊस मध्ये गरमागरम धपाटा, मिरचीचा ठेचा, उसळ आणि दही अशी प्लेट दिली जाते. धपाट्या बरोबरच महाराष्ट्राचे सुमारे 150 पदार्थ या धपाटा हाऊस मध्ये मिळतात. आमच्या उद्योगात 31 महिला आम्ही काम करतो. त्यांच्यामुळे 30 कुटुंबांना पगाराच्या दृष्टीनं घराला हातभार लागतोय. त्यांच्यामुळं आम्हाला असं इथं वावग असं हे नाहीये किंवा त्यांच्यामुळं आम्हाला घरातच काम करतोय आम्ही असं वाटतं. बाहेर दुसरीकडे जाण्याची गरज नाही किंवा त्यांच्यामुळं आम्हाला खूप आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलोय. आज बाहेरच्या खाण्याच्या ह्याच्यानं आता सध्या आम्ही घरच्या पद्धतीनं प्रत्येकाला खायला देतो. नाश्ता करायला किंवा पार्सल न्यायला येतो. अत्यंत माफक दरात या ठिकाणी सर्व वस्तू उपलब्ध केल्या जातात जेणेकरून आजच्या जमान्यामध्ये आपल्याला हे जे चायनीज फूड आहे, जंक फूड आहे किंवा जे चाट वगैरे आहे यातून जे आरोग्याला होणारे हानिकारक जे काय आहे त्यातून पर्याय म्हणून यशवंत धपाटा हाऊसकडे पाहिलं जाईल. अस्सल महाराष्ट्राचा पदार्थ असलेल्या धपाट्याला या धपाटा हाऊसमुळे मोठी बाजारपेठ मिळाली आहे. आता महाराष्ट्रभरात धपाटा हाऊस सुरू करण्याचा विचार आहे. पिझ्झा, बर्गर अशा या जंक फूडच्या जमान्यात ग्रामीण भागातला हा धपाटा त्याची नवी ओळख निर्माण करतोय. या धपाट्याचं मार्केटिंग धडाक्यात झालं तर डॉमिनोज, पिझ्झा, बर्गर यासारखे धपाटा हाऊसही गल्लोगल्ली दिसतील आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक अन्न या निमित्तानं खायला मिळेल. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा.